नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला विधिमंडळात शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगलाय, पण या सामन्यात एक अत्यंत नाट्यमय घटना घडली आहे आणि ती आहे उद्धव गटाचे स्वयंघोषित प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून करण्यात आलेलं शपथपत्र। सुनील प्रभू यांच्याकडून शपथपत्रात केले गेलेले ते तमाम दावे आणि त्याचबरोबर मांडलेली मत ही या आधीच्या त्यांच्या पक्षाच्या भूमिकेच्या विपरीत दिसतात। ज्या वेळेला सुनावणीच्या निमित्तानं उलट तपासणीसाठी सुनील प्रभू यांना अनेक प्रश्न विचारले गेले, त्यावेळेला वारंवार हा विरोधाभास अधोरेखित झाला। राज्यात उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं, ते सरकार पुनर्स्थापित न होण्याला उद्धव ठाकरे यांचा राजीनामा कारणीभूत ठरला आणि उद्धव ठाकरे यांचा राजीनामा हा ज्या पद्धतीनं दिला गेला तोही विषय हा अडचणीचाच ठरलाय। एका बाजूला सरकार जाण्यासाठी केलेली अत्यंत छोटीशी चूक ही अंगलट आलेली असताना आता दुसऱ्या बाजूला अपात्रतेच्या लढाईत सुद्धा शस्त्रांना कसलीही धार न लावता किंबहुना चुकीची शस्त्र चुकीच्या पद्धतीनं वापरून उद्धव गट आत्मघातच करतो की काय अशी शंका निर्माण झाली आहे। सुनील प्रभू यांनी पक्षाच्या भूमिकेला मदत होईल पूरक ठरेल अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्या उलट तपासणीत केलेलं नाही। सुनील प्रभू यांनी केलेल्या विविध प्रकारच्या दाव्यातून भविष्यात उद्धव गटाच्या अडचणी वाढणारच आहेत आणि म्हणूनच शपथपत्र हे उद्धव गटाला गोत्यात आणणार असा निष्कर्ष किमान आज तरी शहाणा माणूस काढू शकतो। या निमित्तानं आपल्यासोबत आजच्या लक्षवेधीच्या चर्चेमध्ये कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत आजच्या चर्चेमध्ये अरुण सावंत आहेत, शिवसेना प्रवक्ता या नात्यानं ते आपल्याला परिचित आहेत। आपल्यासोबत या चर्चेमध्ये उद्धव गटाचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं आपल्या चर्चेतले आणखीन एक मान्यवर सुनील मोदी म्हणून आहेत। दोन्ही मान्यवरांचं या चर्चेत स्वागत। चर्चेला आणखी पुढे नेण्यापूर्वी सुनील प्रभू यांनी चर्चेमध्ये आणि त्यात सुद्धा खास करून उलट तपासणीच्या दरम्यान जी वक्तव्य केली आहेत त्याचा एक तपशील पटकन पाहणार आहोत। सुनील प्रभू यांना विचारलं गेलं की आमदार निवासातील किती आमदारांपर्यंत पक्षादेश पोहोचवला, त्याला उत्तर देताना सुनील प्रभू म्हणाले की किती ते आठवत नाही, आमदार जिथे होते तिथे जाऊन देण्याचा प्रयत्न केला होता। सुनील प्रभूंना पुढचा प्रश्न जेठमलानींनी विचारला की पक्षादेश व्यक्तिशः बजावला नव्हता, मग तो बजावला आहे हे कशाच्या आधारावर बोलताय, त्याला सुनील प्रभू यांनी उत्तर दिलं। ते म्हणाले की पक्षादेश सही करून जारी केलाय तो कुणी स्वीकारला याच्या सह्या पक्ष कार्यालयात आहेत आणि इथेच या संपूर्ण चर्चेला एक वेगळं वळण मिळालं, तो टर्निंग पॉईंट ठरला असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। महेश जेठमलानींनी पुढचा मुद्दा उपस्थित केला की पक्षादेश स्वीकारल्याच्या स्वाक्षऱ्या असतील तर त्या तुम्ही सादर का केल्या नाही, तिथे सादर का केलेला नाही असा जो तपशील आलाय त्याचा संदर्भ हा नार्वेकरांच्या समोरच्या सुनावणीतला आहे। त्याला सुनील प्रभू असं सांगतायत की सादर केलेला नाही तपशील हा दावा खोटा आहे असं त्यांनी महेश जेठमलानींना उत्तर देताना म्हटलं। त्यावर महेश जेठमलानींचं पुढचं वक्तव्य होतं की नार्वेकरांसमोरच्या सुनावणीत आणि सर्वोच्च न्यायालयातही पक्षादेशाची पोच घेण्याच्या बाबत खोटी कागदपत्र सादर केलेली आहेत। हा एक अत्यंत महत्वाचा तपशील आहे जो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, चर्चेत सुद्धा त्याचा संदर्भ येणार आहे। सुनील प्रभूंनी हाही दावा खोडून काढत असं म्हटलं की त्यांनी राज्यघटनेची शपथ घेतलेली आहे त्यामुळे ते जे काही बोलतायत ते खरं आहे। यानंतर महेश जेठमलानींनी पुढचा एक अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा काढला की उदय सामंत दादा भुसे, उदय सामंत आणि दादा भुसे ही आता राज्यात मंत्रिमंत्री असलेली मंडळी आहेत, ती आमदार आहेत, त्यांनी अनुमोदन दिल्याचं असं म्हटलं जात असलं तरी प्रत्यक्षात या दोन्ही मंडळींनी कोणतंही अनुमोदन दिलेलंच नाही असं महेश जेठमलानींनी सुनील प्रभूंच्या समोर
ज्या वेळेला मांडलं त्याला सुनील प्रभूंनी उत्तर दिलं आणि ते म्हणाले की ठरावावर त्यांच्या समोर सह्या केले गेलेल्या आहेत आणि त्याच्याच आधारे त्यांनी हा तपशील सादर केलेला आहे. पण हा विषय इथेच संपला नाही. या टर्निंग पॉईंटच्या अनुषंगानं आणखीन एक नवा मुद्दा चर्चेत आला, तो महेश जेठमलानी यांच्याकडून. ते म्हणाले की उदय सामंत आणि दादा भुसळ यांनी केलेल्या सह्या खऱ्या नाही आहेत. उदय सामंत आणि दादा भुसळ यांच्या नावासमोरच्या सह्या खोट्या आहेत हे ज्या वेळेला सुनील प्रभूंना सांगितलं गेलं त्यांनी ते नाकारलं आणि सुनील प्रभू यांनी म्हटलं की असं असणं शक्य नाही. जेठमलानींची एक शेवटची कमेंट आपण पटकन पाहणार आहोत. जेठमलानी म्हणतायत की सदरच्या स्वाक्षऱ्या तुमच्या समक्ष करण्यात आलेल्या असल्यानं आणि त्या त्यांच्या सह्या खऱ्या नसल्यानं त्या बनावट आहेत आणि त्या सह्यांसाठी तुम्ही जबाबदार आहात असा थेट आरोप शिंदेंचे वकील महेश जेठमलानींनी केला. या दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी चर्चेत हस्तक्षेप केला. ते म्हणाले सह्या केलेल्या नाहीत असं जर तीन आमदार म्हणत असतील तर सह्या बनावट ठरतील आणि त्याला सुद्धा तुम्ही, याचा अर्थ सुनील प्रभू, जबाबदार असतील. राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष या नात्याने हे वक्तव्य केल्यानंतर सुनील प्रभूंनी आपला मुद्दा मांडला. ते म्हणायला लागले की सुनील प्रभूंना गुन्हेगार ठरवलं जात आहे, ते का खोटं बोलतील, त्यांनी राज्यघटनेची शपथ घेतली आहे याची पुन्हा एकदा आठवण करून दिली. चर्चेसाठी आपण आपल्या सोबतच्या मान्यवरांकडे परत येतोय. आपल्या सोबत उद्धव गटाच्या कडून सुनील मोदी आहेत, शिवसेनेचे प्रवक्ता या नात्यानं या चर्चेमध्ये आपल्या सोबत अरुणजी सावंत आहेत. अरुणजी, जो तपशील समोर आला आहे तो धक्कादायक आहे. आमदारांच्या खोट्या सह्या करून प्रकरण पुढं गेलंय, इतक्या मोठ्या प्रमाणात राजकारण करायची गरज आहे अरुणजी? पहा, उभाटा शिवसेना यांनी आपली बाजू सत्य आहे असं दाखविण्याकरता अनेक चुकीच्या गोष्टी केलेल्या आढळून येत आहेत. ज्याप्रमाणे आमच्या गटाचे म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटाचे आमचे जे वकील आहेत आदरणीय महेश जेठमलानी यांनी अनेक गोष्टी त्यांच्या म्हणजे अध्यक्षांच्या आणि सुनील प्रभूजी यांच्या निदर्शनास आणून दिल्या की ज्याच्यामध्ये काहीतरी काळोबेर आहे. सुनील प्रभू जे मुख्य प्रतोद आहेत त्यांनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्याच्या उघडकीस सध्या तरी येत आहे. त्यामधील अजून एक गोष्ट मी ऍड करू इच्छितो. आपणास माहीत असेल की यांनी एक प्रतिज्ञापत्र अध्यक्षांसमोर सादर केलं होतं सुरुवातीच्या काळात. त्याच्यामध्ये दादा भुसे आणखीन संजय राठोड हे जे दोघे जण अध्यक्षांच्या समोर त्यांनी जे काही प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यामध्ये त्यांनी असं दाखवलं की ते हजर होते आणि त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टाकडे जेव्हा प्रतिज्ञापत्र सादर केलं, शपथपत्र सादर केलं, त्यामध्ये त्यांनी असं लिहून दिलंय की हे दोघेही हजर नव्हते त्या मीटिंगला पूर्वीच्या. तर या अनेक अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तफावत आढळते, ज्याच्यामध्ये खोटे प्रकार केल्याचे आढळून येत आहेत. याच्यावरून हे सिद्ध. अरुणजी, पण मला एका प्रश्नाचं पटकन आपण उत्तर द्या की हे इतकं सगळं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खोटं वागण्याची गरज काय आहे, हा मुद्दा आहे. आणि जर खोटं वागलं जात असेल तर खरा कोण आहे? त्यांना ज्या वेळेस उभाटा शिवसेनेला हे कळून चुकलं की मूळची जी शिवसेना आहे ती मूळची शिवसेना ही आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या बरोबर आहे, सर्वच्या सर्व जी शिवसेना आहे जवळजवळ 90% शिवसेना ही आपल्याला सोडून आदरणीय एकनाथ शिंदेजींना मानते आणि त्यांच्या मागे गेली ती मूळ शिवसेना आहे. आता याच्यामध्ये जर आपल्याला पुन्हा ही शिवसेना खेचून आणायची असेल तर खोट्याचा आधार घेतल्याशिवाय काही आपल्या हातात उरलेले नाही. नाही त्यांच्याकडे आता सध्याचं जर पाहायला गेलात तर नाही त्यांच्याकडे चिन्ह उरले, नाही त्यांच्याकडे शिवसेने हे नाव उरले, नाही त्यांच्याकडे कार्यकर्ते, नाही पदाधिकारी. आणि म्हणूनच मधल्या काळामध्ये त्यांनी खोटी शपथपत्र सादर करून जी काही त्यांनी कागदपत्र अध्यक्षांकडे आणि सुप्रीम कोर्टाकडे जी काही त्यांनी सुपूर्द केली त्याच्यामध्ये हे आपलंच आहे सर्व काही हे भासवण्याकरता त्यांनी केलेला हा एक केविलवाणा प्रयत्न आहे असंच सध्या तरी म्हणता येईल. अगदी, आपली चर्चेतली ही भूमिका नोंदवून घेतलेली आहे. आता उत्तराच्या साठी सुनील मोदी यांच्यापर्यंत जायचं. सुनील मोदी, ज्या ज्या पद्धतीचे खुलासे एका पाठोपाठ एक सुनील प्रभूंच्या उलट तपासणीमध्ये झालेले आहेत ही बाब निश्चित चिंताजनक आहे. एक छोटीशी चूक तुम्हाला मुंबईतल्या सुनावणीत पण भारी पडू शकते आणि हा सगळाच्या सगळा तपशील ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयात जाईल तिथे सुद्धा अडचणीचं ठरू शकतं. पहिल्यांदा 50 खोकेचा कोणताही पुरावा नाही ही कबुली देणं,
आणि दुसऱ्या मुद्द्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आमदारांच्या खोट्या सह्या पक्षादेश मिळाल्या म्हणून करणं ह्या दोन्ही गोष्टी चिंताजनक आहेत. तुमच्या लेखी खोट्या सह्या करण्याची कल्पना कोणाच्या डोक्यातून आली असेल? नमस्कार. नमस्कार. खरं म्हणजे आपण एक वस्तुस्थिती जाणून घ्यायला पाहिजे. महेश जेठमलानी हे विरोधी पक्षाचे वकील आहेत आणि सुनील प्रभू हे आमचे. त्यांना अडचणीत आणणारे असे प्रश्न विचारणं आणि त्यांना एक्सपोज करणं हे वकिली पेशाचं काम आहे. पण त्याचबरोबर काही गोष्टी सोयीस्कररित्या त्या ॲफिडेटमधले आपण विसरलेले आहात. व्हीप विधानसभा कामकाज नियमावली असते. त्या विधानसभा कामकाज नियमावलीमध्ये ऑफिशियल ईमेलवर जर तो व्ही पाठवला तर तो ग्राह्य धरला जातो या प्रकारचं त्याच्यामध्ये नियम आहे. त्या ॲफिडेटमध्ये म्हणलेलं आहे की आम्ही प्रत्यक्षही देण्याचा प्रयत्न केला. काही आम्हाला प्रत्यक्ष भेटले, त्यांचे पीए भेटले, त्यांचे नातेवाईक भेटले, ते भेटले, त्यांना दिला. पण आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या रजिस्टर ईमेलवर देखील हा व्हीप पाठवला. हा सोयीस्कररित्या मुद्दा त्या ॲफिडेट मधला एक्सपोज केला नाही किंवा माहिती दिली नाही हे चुकीचं आहे ना. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, आपण त्यावेळेची एक परिस्थिती जाणून घ्या. शिवसेनेच्या बंडामध्ये एकनाथ शिंदे एकदा 40 घेऊन गेले नाही, ते टप्प्याटप्प्याने घेऊन गेले. त्या दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना भवन, मातोश्री या ठिकाणी वेगवेगळ्या बैठका झाल्या. त्या बैठकीमध्ये दादा भुसे, सामंत, राठोड हे त्यावेळी होते. ते 13 खासदार होते, त्यांच्या सह्या आहेत, त्यांच्या त्या प्रोसिडिंगवर सह्या आहेत, हजरवर सह्या आहेत. हे बघा, सह्या खोट्या करून या महाराष्ट्रामध्ये काहीतरी फसवी राजकारण करण्याचं काम ना उद्धव ठाकरेंच्या मनात आहे, ना उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रतोद असणारे सुनील प्रभूंच्या मनात आहे, ना आमच्या कुठल्याही शिवसैनिकांच्या मनात आहे. वस्तुस्थिती एक आहे, शिंदेनी बंड केलं, ते बंड सुरतला केलं, ते गुवाहाटीला गेलं, ते गोव्याला गेले, गोव्यावरून मुंबईला आले. ही वस्तुस्थिती आहे, ही जग जाहीर आहे, हे पेपरला आलेलं आहे. जर त्यांना खऱ्या अर्थानं शिवसेना टिकवायची होती तर त्यांनी शिवसेना भवन मध्ये यायला पाहिजे होतं, जे हेडक्वार्टर होतं त्यावेळी. शिवसेना भवन मध्ये येऊन त्यांनी मुद्दे मांडायला पाहिजे होते. उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये शिवसेना भवन मध्ये हे 40 आमदार येऊन हे आम्हाला नेतृत्व मान्य नाही हे मांडायला पाहिजे होतं. गोवाहाटी सुरतला जाऊन 100 लांब फूट जाऊन शिवसेनेबद्दल बोलणं हा पळपुटेपणा आहे. पळपुटेपणा शिंदेनी पळपुटेपणा. सुनील मोदीजी, मी एका गोष्टी बाबत तुमचं कौतुक करेन. ते म्हणजे असं की तुम्हाला कोणताही बॉल टाका, तुम्ही तुमच्या पद्धतीनं तो फिरवता, पण मलाही नवीन नवीन बॉल टाकायला लागतील आणि त्यासाठी अरुण सावंतपर्यंत यांच्यापर्यंत पोहोचतो. अरुण सावंतजी, सुनील मोदी मुद्द्याला धरून बोलत नाहीत, ते त्यांच्या पद्धतीनं त्यांना हवा असलेला मुद्दा आणतायत चर्चेत. त्यांचा एक मुद्दा मात्र आपल्याला ग्राह्य मानायला हवा आणि त्याच्यावर चर्चेसाठी मी तुमच्यापर्यंत येतो. ते असं म्हणतात की उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य आहे की नाही हे प्रत्यक्ष येऊन सांगायला हवं होतं. पण यापेक्षा दुसरा मुद्दा जो त्यांनी मांडला आहे तो असा आहे की बंडाच्या दरम्यान अनेक वेळेला ही दोन्ही मंडळी, उदय सामंत असतील, दादा भुसे असतील, ठिकठिकाणी उपलब्ध होती, उभी होती, मग त्यांच्या सह्या नाहीत हे कशावरून म्हणायचं? अर्थात सुनील प्रभू स्वतःच सांगू शकत नाही आहेत की त्या सह्या त्यांच्या आहेत की नाहीत, पण हा मुद्दा आहे, चर्चेत आहे. अरुण सावंत, आपलं उत्तर. पहा, मी मगाशीच उल्लेख केला या गोष्टीचा की सुनील प्रभू जे हे ढळढळीत खोटं बोलत आहेत, ज्याप्रमाणे त्यांनीच स्वतः प्रतिज्ञापत्रामध्ये लिहून दिले. प्रतिज्ञापत्र हे तोंडी तर केलं जात नाही, ते लेखी असतं. त्यांनी अध्यक्षांसमोर जेव्हा प्रतिज्ञापत्र लिहून दिलं तेव्हा ते म्हणाले की हे दोघेही जण हजर होते, दादा भुसेजी, त्याच्यानंतर आपले संजय राठोडजी म्हणा किंवा उदय सामंत, सामंत म्हणा. तसंच प्रतिज्ञापत्र ते सुप्रीम कोर्टाला सुद्धा देतात काही दिवसांनी. त्याच्यामध्ये ते म्हणतात की हजर नव्हते. म्हणजे यांना स्वतःलाच कळत नाहीये की आपलं आपण काय करतो. आणि जेव्हा एखादी व्यक्ती खोटं बोलते ना तेव्हा त्याला सगळ्या गोष्टी नीट डोक्यात बांधून ठेवायला लागतात.
आणि खरं बोलणाऱ्याला त्याचं काही करून ठेवावं लागत नाही, तो प्रत्येक वेळेस खरंच बोलतो आणि ते दोन्ही गोष्टी सारख्याच येतात. त्यामुळे अनेक गोष्टी अशा आहेत ज्याच्यामध्ये यांनी आपणच खरे मालक आहोत या पक्षाचे हे दाखविण्याकरता अनेक चुकीच्या गोष्टींचा अवलंब केला. आणि आज जेव्हा कोर्टासमोर हे सगळं मांडलं जात आहे, लवादा समोर जेव्हा मांडलं जात आहे, तेव्हा या खोट्या गोष्टी त्यांना आठवत नाहीये. ते हे पुढचा मुद्दा चर्चेत यायला हवा आणि तो कायदेशीर बाबीचा आहे. तुम्ही असं म्हणालात की शपथपत्र म्हणजे काही तोंडी केलेली कोणतीही कार्यवाही नाही. शपथपत्र हे शपथेवर सत्यकथनाची बाब मांडण्याचा कायदेशीर आणि कागदोपत्री प्रकार आहे. जो शपथेवर खोटं बोलतो त्याविरोधातही कारवाई होऊ शकते. आता जर समजा सुनील प्रभूंनी जे जे काही बोललं आहे ते खोटं सिद्ध झालं तर उद्या काय होईल? उद्धव गटाची अवस्था काय असेल अरुण सावंत? उद्धव गटाची अवस्था काय होईल हे शाब्दिकरित्या आता सांगणं खूपच कठीण जाईल. परंतु याला पूर्णपणे जबाबदार त्यांचे नेमलेले हे प्रतोद, ज्यांना ज्यांचा कसलाही अभ्यास नाहीये आणि फक्त खोटेपणाचाच ते लोक नेहमी आधार घेतलेला, ज्यांनी त्यांची आज ही परिस्थिती उघड्यावर पडत आहे. ज्याप्रमाणे आदरणीय यांचे नेते उद्धव ठाकरेजी यांनी त्यावेळेस अगोदरच राजीनामा देऊन मोकळे झाले होते आणि कोर्टामध्ये कसे ते सपशेल फेल गेले होते आपली सत्ता टिकवण्याकरता हे जगजाहीर झालेले, त्याप्रमाणेच काही दिवसानंतर म्हणजे 31 डिसेंबर नंतर जेव्हा निर्णय देण्याची पाळी येईल त्यावेळेस यांची परिस्थिती तशीच होणार आहे. अच्छा, म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं सुचवायचं आहे की 31 डिसेंबरच्या नंतर काही फार वेगळं घडणार नाहीये, पण सुनील मोदी तुमचं सगळं नेतृत्व मंडळ सातत्यानं असं म्हणतंय की 31 डिसेंबर नंतर हे सरकारच राहणार नाही. एका बाजूला तुमच्या नेत्यांना धड शपथपत्र देता येत नाही, दुसऱ्या बाजूला तुम्ही सरकार जाण्याच्या चर्चा करायला लागलात. नाही, मी दोन मुद्दे मांडू इच्छितो, मला एकच मिनिट वेळ द्या. फक्त माझी विनंती आहे सुनीलजी, ज्या मुद्द्यावर आपण आता आहोत त्या मुद्द्यावरच चर्चा पुढे न्या, मागच्या मुद्द्यावर बोलू नका. आपण बोलू शकता, आपल्यासाठी 1 मिनिटाचा पूर्ण वेळ दिलेला आहे. अरुण सावंत साहेबांच्या दोन मुद्द्यांवर मला माझं मत मांडायचं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सुरुवातीला एक ऍफिडेव्हिट आपण दाखल केलेलं होतं, त्या ऍफिडेव्हिट मध्ये मागच्या ज्या 2-3 मिटिंगा झाल्या होत्या त्या काळातल्या, त्यावेळी काही सदस्य उपस्थित होते आमदार, त्यांच्या सह्या होत्या, हे आपण त्यावेळी सुप्रीम कोर्टात पहिल्या फेज मध्ये सांगितलं होतं. पण जेव्हा सेकंड फेज जेव्हा आली तेव्हा रिजॉइंडर मध्ये आपण असं म्हणलेलं होतं, त्या मिटिंग मध्ये हे उपस्थित होते परंतु नंतर हे आमच्यातून फुटून गेलेले आहेत, त्यांचा आमच्याशी आता उबाटा गटाशी संबंध नाही असं त्यावेळी आपण रिजॉइंडर आपण शपथपत्र खोटं दाखल केलेलं नाही. आणि आता जे सुनील प्रभूंनी शपथपत्र दाखल केलेलं आहे, तुम्ही शपथपत्रातला फक्त राम जेठमलानी जे टोटल ओरली विचारतात त्याच्यावर बोलताय. माझ्याकडे ते शपथपत्राची त्याची कॉपी माझ्याकडे उपलब्ध आहे. त्या शपथपत्रामध्ये किती मुद्दे सुसुटीत मांडलेले आहेत हे एकदा याच्यावर चर्चा करायला तुम्ही वेळ द्या, मी त्याच्यावर वेळ देतो. निर्विवादपणे त्याच्यावर टप्प्याटप्प्याने चर्चा करता येईल. पण सुनील मोदी तुम्ही मुद्द्यावर राहा, मी परत परत आपल्याला सांगतो, धड शपथपत्र न मांडणारी मंडळी 31 डिसेंबरला सरकार जाईल असं कोणत्या दाव्यावर म्हणतात? 31 डिसेंबरला सरकार नाही गेलं तर मग नंतर काय? सुनील मोदी आपल्यासाठी नवा मुद्दा आहे, नवा प्रश्न आहे, तुम्ही नव्या प्रश्नाचं उत्तर पटकन द्यावं आणि त्यावरच बोलावं अशी माझी विनंती आहे. 31 डिसेंबरला पर्यंत माननीय सभापतींना निर्णय द्यायचा आहे. जर माननीय सभापती सत्सद विवेक बुद्धीनं जर निर्णय देतील, कारण 10th शेड्यूलमध्ये सगळ्या गोष्टींची प्रावधानं आहेत, जर 10th शेड्यूलचा नीट अर्थ लावून जर दिलं तर 31 तारखेला निश्चितच शिंदे सरकार हे ढासळणार आहे. यात दुर्वाद मत आहे, याच्यामध्ये चुकीचं मत नाही. पण माझं असं मत आहे की सभापती 31 तारखेला निर्णय देणार नाही, हे माझं ठाम मत आहे. आपण पुन्हा एकदा या मुद्द्याच्या अनुषंगाने अरुण सावंतांना संधी देऊयात. अरुणजी, 30 सेकंदात मला माझा पुढचा मुद्दा तुमच्यासाठी तयार आहे. शपथपत्रामध्येच इतके घोळ आहेत आणि 31 डिसेंबरला सरकार जाणार असं सांगतायत, ही भविष्यवाणी खरी ठरणार की नाही? तुमचं उत्तर नाही आहे, पण नाही म्हणताना तुमच्याकडे काही त्याचे ठोस आधार असणारे मुद्दे आहेत का? अरुण सावंत, 30 सेकंद. पास सरकार पडायचा प्रश्नच येत नाही, कारण आम्ही जी काही कागदपत्र सादर केलेली आहेत ती सर्व सत्य आहेत हे उघड होत आहे. आज त्यांचे जे कोणी वकील आहेत
त्या वकिलांकडे जर तसे काही सबळ पुरावे असते तर त्यांनी तात्काळ काढले असते. परंतु आमचे वकील आपले महेश जेठमलानी हा प्रत्येक मुद्दा त्यांचा खोडून काढते. प्रतोद कसे खोटे आहेत, त्यांनी कशी कागदपत्र खोटी सादर केली, हे प्रत्येक गोष्टीतून उघड होत आहे. आणि म्हणून आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमचं सरकार पडणार नाही आणि हे जे जे काय आरोप करत आहेत ते सर्व आरोप फेल जातील. हे असं का म्हणत आहेत की 31 डिसेंबरला हे सरकार पडणार? तर यांना 31 डिसेंबर पर्यंत तरी निदान आपण जिवंत आहोत हे जनतेला भासवायचंय. आपल्याकडे जे काही उरले सुरले आमदार आहेत, उरली सुरली जी काही सेना आहे ती निघून जाऊ नये म्हणून असं बोलायचं असतं. याच्या अगोदर सुद्धा यांनी अनेकदा सांगितलंय की हे सरकार पुढील महिन्याच्या एवढे तारखेला पडेल, त्या तारखेला नाही पडलं की हे म्हणतात की नाही अजून 10 दिवस आहेत, ते 10 दिवसानंतर हे सरकार पडणार आहे, नंतर परत पुढची तारीख देतात. म्हणजे कसं तरी जिवंत राहण्याचा हा एक यांचा केविलवाणा प्रकार चाललेला आहे. हा जास्त दिवस हा खेळ चालणार नाही, ठीक आहे, दिवसातच यांचं पितळ उघडं पडेल. अरुण सावंत आपण असा दावा करता आहात की ज्या ज्या माध्यमातून ही चर्चा समोर येते की अमुक अमुक पद्धतीनं या या तारखेला हे सरकार राहणार नाही, तुमचा दावा स्वाभाविकपणे सरकार टिकेल असाच असणार. मला मुद्दा पुढचा आता उपस्थित करायचा आहे, तो असा की ज्या पद्धतीनं ही राज्यातली सुनावणी लांबत चाललेली आहे, तो लांबत जाण्याचा मुद्दा हा तुमचा राजकीय डाव आहे का हा पूर्णपणे राहुल नार्वेकर यांच्या अखत्यारीतला विषय आहे? नाही, मुळीच नाही. आम्हाला असा डाव खेळायचा काही गरजच नाहीये. पहा, सुप्रीम कोर्टाने 31 डिसेंबर ही तारीख दिलेली आहे. आता 15 दिवस उरलेले आहेत. पुढील आठवड्यापासून म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याच्यामध्ये 15 दिवस जातील. आता याच्यामध्ये काही दिवस मिळतात, 4-5 दिवस त्याच्यामध्ये सुनावणी होईल. परंतु आपण जर पाहाल, हे आमच्यावरती आरोप करत आहेत. मी आपणास असं विचारतो आणि असं सांगतो की यांचे प्रतोद आणि यांचे वकील उगीच काही ना काही चुकीची उत्तरं देऊन सत्य न बोलून सत्य लपून स्वतःच वेळ खात आहेत, स्वतःच वेळ काढत आहेत आणि वर आमच्यावर आरोप करायचा जी हे याच्यावर पटकन सुनील मोदींचं उत्तर लागेल. आपल्याला चर्चेत वेळ मर्यादा आहे, पटकन सुनील मोदी आपण बोलाल. माझं एक मत सांगतो आपल्याला. आता जेठमलानी आमचा उलट तपास घेतलेला आहे. आमचे वकील पुढच्या आठवड्यापासून जेव्हा त्यांचा उलट तपास घेईल ना, तेव्हा त्यांनी काय काय खोटं केलंय हे पुढच्या आठवड्यात आपल्याला लक्षात येईल. ही एक बाजू झाली. आता आमचे लोक वकील उलट तपास घेत आहेत. जेव्हा उलट तपास घेतील तेव्हा शिंदे गटानं काय काय उलट बोंबाबोंब केली, काय काय चुकीचं केलं, कशा पद्धतीनं कागदपत्र हे आता जनतेपुढे येईल, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की आम्हाला वेळ काढायची गरज नाही आहे. आम्हाला वेळ काढून हा निर्णय पुढे ढकलण्याची गरज नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो म्हणून तर एवढी फास्ट निर्णयाची प्रक्रिया सुरू झाली. अन्यथा हे शिंदे राहुल नार्वेकर सुनावणीच घेत नव्हते. हा मुद्दा आपण लक्षात घ्या. आणि मी आपल्याला सांगतो की हे धाडस जी शिंदे सरकार 31 तारखेपर्यंत निर्णय घेतला तर टिकणार नाही कायद्यानं, हे आजही आमचं ठाम मत आहे. आपण असं सांगता आहात की 31 डिसेंबर ही सरकारच्या अस्तित्वाची शेवटची तारीख असेल. चर्चेला वेळेची मर्यादा आहे. आपण दोन्ही मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. मात्र या चर्चेतला एक मुद्दा अधोरेखित करायला हवा, तो म्हणजे असा की सुनील प्रभूंच्या शपथपत्रामध्ये 50 खोकींच्या दाव्याबाबत असोत किंवा कागदपत्रांच्या सत्यासत्यतेबाबत असोत, उलट तपासणीत त्या पद्धतीने आणि त्याच्याच अनुषंगाने ठोस भूमिका घेतली गेलेली नाही. तूर्तास या चर्चेत इतकंच. आपण दोघंही मान्यवर या चर्चेत सहभागी झालात, त्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.